बदलत्या काळात महिलांचं संरक्षण आणि गृहविभागात मोठा सहभाग असून ही बाब अभिमानाची आहे. त्यामुळं या रक्षाबंधनाला अशा अभिमानानं जगणाऱ्या महिलांना सलाम करूया असं प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी केलं. 12 ऑगस्टला अहिर निवासस्थानी पार पडलेल्या रक्षाबंधन कार्यक्रमात ते बोलत होते. यावर्षीचा रक्षाबंधन कार्यक्रम हा पोलीस व राखीव दलातील महिला कर्मचाऱ्यांच्या सोबत देशभरातील सुरक्षा दलातील महिलांच्या सहभागाच्या आठवणींना आयोजित करून साजरा करण्यात आला. यावेळी मंचावर शासकीय मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉक्टर एस एस मोरे, चंद्रपूर मनपाचे उपमहापौर अनिल फुलझेले, भाईजी मेहर, दामोदर मंत्री राहुल सराफ, विजय राऊत, मनपाचे उपायुक्त विजय देवळीकर उपस्थित होते. प्रारंभी महापौर अंजली घोटेकर यांच्यासह चंद्रपूर मनपातील महिला सदस्यांनी हंसराज अहिर यांच्यासह उपस्थित मान्यवर आणि पोलीस कर्मचाऱ्यांना अक्षवंत करत राखी बांधली. यावेळी चंद्रपूर जिल्ह्यातील पोलीस दलात कार्यरत असलेल्या महिलांकडूनही हंसराज अहिर यांनी राखी बांधून घेतली. यानंतर अहिर यांनी सर्व महिला भगिनींना मिठाई खाऊ घातली. इतकंच नव्हे तर हा भाऊ सर्व महिलांच्या सुखदुःखात सहभागी असल्याचं वचनही अहिर यांनी या भगिनींना दिलं. महिला पुरुषांपेक्षा काकणभर सरस आणि धैर्यामध्ये अग्रेसर आहेत. अतिशय खडतर परिस्थितीत महिला कर्मचारी गृह विभागाच्या अनेक दलात सक्षमतेनं कार्यरत असून महिलांना सक्षम व सबला बनवण्याचं काम सरकार करत असल्याचं सांगितलं. याबाबत केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी लाईव्ह चंद्रपूरला दिलेली प्रतिक्रिया पाहूया. या देशामध्ये एक रक्षाबंधन एक परंपरा आहे, संस्कार आहे आणि जगात मान्य हे संस्कार बनत आहेत. आता त्यांना एक अबला म्हणून ज्या महिलांना म्हटलं जातं तिला आता सबला आपण करत आहोत, अशा स्थितीमध्ये ही परंपरा आपण मुळीच काढू शकत नाही. भावांना बहिणींनी राखी बांधणं हे खूप उच्च विचारसरणीचे संस्कार आहे आणि तो कार्यक्रम मी दरवर्षी घेत असतो. पहिल्याच्या रूपाने मी होम गृहमंत्र्यात असल्यामुळे मी आता शिपाई महिलांना बोलवतो, पोलीस महिलांना बोलवतो, बहिणींना, आणि ही परंपरा थांबली नाही पाहिजे. हे खरं आहे, आता मी सगळं पाहतो, पॅरामिलिटरी फोर्सेसमध्ये, आय टी बी टी, सी आर पी एफ, पी एस एफमध्ये, सीमा सुरक्षा बलमध्ये महिला आहेत. आमच्या साऱ्या पॅरामिलिटरी फोर्सेसमध्ये महिला काम करतात. भगिनी शिपाई आहेत, अधिकारी आहेत, मिलिटरीमध्ये आहेत, चीनच्या सीमेवर ज्या ठिकाणी मायनर टेम्परेचर असेल तिथं पण भगिनी काम करतात. महिला आता कमजोर नाही हे मान्य करूनही आम्ही हो म्हणून महिलांना सुरक्षित दिलं पाहिजे. हे संस्कार आम्हाला आहे, ते संस्कार हा कार्यक्रम आहे, तो आपण राबवला पाहिजे. माझ्या तैनातीमध्ये सुरक्षेमध्ये महिला शिपाई असतात. आता ते मी पाहत असतानाही मी त्यांना राखी बांधून, मी त्याच्याकडून राखी बांधून घेतो, त्यांच्या रचना करतात. गरज आहे, माझे विचार आहे त्याच्या पैकी महिला सक्षम होत आहेत आणि त्यांना कमजोर लेखून चालू शकत नाही. म्हणून आता दिल्लीसारख्या पोलीस विभागामध्ये 33% महिलांचं आरक्षण करण्यात आलेलं आहे. देशामध्ये कदाचित होऊन जाईल. या कार्यक्रमाला भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते.